वाटते की गुन्हेगारी वाढणार, मग यासाठी काय उपाय आहे का ते तुम्ही सुचवा. एक तर खूप चांगला प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आपल्या सगळ्यांना भेडसावत असतो की नक्की आपण जे शिकतोय, आपण खूप वेळा बघत आपण जे शिकतो केजी पासून जर सुरू केलं आपण, ज्युनियर केजी, सिनियर केजी असेल, प्रायमरी शाळा असेल, सेकंडरी हायस्कूल असेल, आपल्याला एक तर शिकायला खूप ह्याच्यात अभ्यास वेगळा वेगळा असतो. जो आपण अभ्यास करतो तो खरंच आता उपयोगी आहे का, हा पण एक प्रश्न आहे. ते झाल्यानंतर कॉलेजमध्ये ऍडमिशन, तिथे डोनेशन, हे सगळं झाल्यानंतर खरोखर आपल्याला नोकरी मिळणार आहे का, हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि मग आपण सगळ्यात महत्वाचा प्रश्न ह्याच्यात हा येतो की ज्या आता नोकऱ्या उपलब्ध होत आहेत, खूप वेळा आपण बघत असाल कधी कधी एखादी कंपनी आपल्या गावात येते, पण आपण जे शिकलेलो असतो आणि त्या कंपनीची जी रिक्वायरमेंट असते ही खूप वेगळी असते. म्हणून मला तर आपल्या देशात थोडा ह्याच्यावर विचार झाला पाहिजे की आपण नक्की जे शिकतोय त्याचा उपयोग काय, त्याला ती शिकवण जी आहे किंवा जे सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तो थोडा बदलला पाहिजे का, व्होकेशनल ट्रेनिंग केलं पाहिजे का, आपण प्रत्येक आपल्या जिल्ह्याप्रमाणे वेगवेगळं जरा शिकलो पाहिजे का, वाटतं ह्याच्यावर पण विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जी तुम्ही सांगितली की बेरोजगारीमुळे कधी कधी क्राईम वाढतं, पण असं पण दिसलं जातं की प्रत्येक बेरोजगार हा क्राईम मध्ये नसतात. काही काही ठिकाणी ज्याची स्वप्न मोठी असतात तो मुलगा किंवा मुलगी जो बेरोजगार असतो तो काहीतरी असं सुरू करतो ज्याने तो अजून खूप मोठ्याने नोकऱ्या देऊ शकतो. त्याच्यात एक तर हिंमत असणं गरजेचं आहे, आणि दुसरं म्हणजे आपण देश म्हणून विचार करणं गरजेचं आहे की खरंच आपण जे शिकतोय त्याचा आत्ताच्या जगात उपयोग काय आहे. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. नमस्कार, माझं नाव आहे प्रज्ञाताजी पाटील. मी आता 10वीची विद्यार्थिनी, माध्यमिक विद्यालय शितूरतर्फ मलकापूर. सर, आपण आता मुंबईमध्ये ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्यामध्ये तुम्ही टॅब मुलांना दिलेले आहेत, तर मला असं वाटत आहे की जे ग्रामीण भागातले शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा ह्या योजना चालू राहाव्यात, जेणेकरून की जे गावची मुलं आणि शहरी मुलं यांच्यामध्ये जी दरी आहे ती कमी होईल आणि आम्ही सुद्धा शहरी मुलांच्या प्रमाणे स्मार्ट होऊ. बरोबर आहे, पण तुम्ही स्मार्ट आहात, मी सगळ्यांबरोबर असतो. गावची मुलं तेवढी स्मार्ट असतात, कधी कधी आम्ही शहरात असतो की कमी स्मार्ट असतो. पण तुमचं म्हणणं बरोबर आहे की जे आम्ही मुंबई महानगरपालिकेत टॅब्स वाटतोय किंवा व्हर्च्युअल क्लासरूम करतोय, व्हर्च्युअल क्लासरूमची पद्धत अशी आहे की प्रत्येक शाळेत, साधारण 500 शाळांमध्ये मुंबईच्या, आम्ही एक स्क्रीन लावलेला आहे. एक शिक्षिका तुमच्या वर्गात असते आणि एक शिक्षिका हे स्टुडिओमध्ये असतात, आणि त्या ज्या शिकवतात त्या 500 शाळांमध्ये एकत्र शिकवतात. कधी कधी एक्सपर्ट येतात, त्यांच्याशी बोलतात. टॅबचा पण असा प्रकार आहे, सगळे मोबाईल फोन वापरू शकतात इथे. त्या मोबाईल फोनमध्ये आपण तुमचं बालभारतीचं सगळं जे टेक्स्टबुक आहे ते दिलेलं आहे. ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे तुमचा सगळा अभ्यासक्रम हा कार्टून सारखा त्याच्यात येतो, म्हणजे ते पिक्चर बघितल्यासारखं पण असतं आणि अभ्यास पण होतो. डिक्शनरी आहे, नोट्स आहेत, रिव्हिजन टेक्स्ट आहे. पण हे टॅबचं जे प्रकरण आहे मी मुंबई महानगरपालिकेत सुरू करू शकलो, कारण ती आमच्या हातात आहे. आपली तिथे सप्ताह आपण चांगल्या काहीतरी करू शकतो. देशात मी मोदीजींना दाखवलेला तो टॅब, मी राज्याच्या शिक्षण मंत्र्याला दाखवलेला, पण त्याच्यावर पुढे अजून मला त्यांच्याकडून काही उत्तर मिळालं नाही. पण लवकरात लवकर जेव्हा काहीतरी करू शकू, मी तर राजकीय तर बोलणार नाही, पण जेव्हा काहीतरी चांगलं होईल, शिवसेना सत्ता देईल, तेव्हा ते नक्की करेन मी. त्याला आपण अजून एक दिलेले टॅबला, त्या पूर्ण संकल्पनेत आपण सोलार चार्जर पण दिलेलं, म्हणजे गावाकडे जर बॅटरी चार्ज ठेवू शकली, उन्हात ठेवलं तर चार्जिंग होऊ शकतो. नमस्कार, माझं नाव स्वानंद नंदराव केसरी. माझ्या शाळेचं नाव आनंद माध्यमिक विद्यालय बेडसगाव. माझा प्रश्न आहे की खेळाच्या विकासासाठी गाव तिथे क्रीडांगण व्हावे यासाठी आपण काय करू. गाव तिथे क्रीडांगण झालंच पाहिजे. कालच मी कोल्हापूरमध्ये पण, म्हणजे शहरी भागात जरी असलं तरी, दोन एक फुटबॉल ग्राउंडचं उद्घाटन केलं आणि काही अजून 6 तिथे करतोय. पण मुळात खेळ हा जसा मुंबईत आम्ही काय झालं तुम्हाला सांगतो, ते बोलले ते खेळायचं, म्हणून जादूचा आपला तंबू वरती केला, मी थोडा हाताने तो वरती केला, ते असतं ना साधू वगैरे, तसं मी जर असं
तुमचा प्रश्न खूप बरोबर आहे आणि खेळ हा एवढा सोपा झाला पाहिजे की त्याला खूप विचार न करता खेळता आलं पाहिजे. म्हणजे आता मुंबईत पण आम्ही करतो किंवा मध्ये मी माथेरानला जाऊन केलेला, काही काही खेळ असे असतात आपल्याला हात आणि बॉल एवढंही लागतं, किंवा फुटबॉल असेल तर पाय आणि बॉल लागतो, क्रिकेट आपण हाताने पण खेळतो. पण ह्या सगळ्या गोष्टी सोप्या करण्यासाठी मला वाटतं आपण जिथे जिथे गावात असेल शहरात असेल एक तरी मोकळं मैदान आपण सोडलं पाहिजे, जेणेकरून कुठचाही खेळ जो काही खेळायचा आपल्याला तो खेळ खेळता आला पाहिजे. त्याच्यासाठी खरं तर धोरण असायला पाहिजे, राज्य सरकारचं असायला पाहिजे की तुमच्या शाळेच्या वेळेमध्ये एक पीटीचा जो क्लास असतो त्याचा तुमचा जो आवडता खेळ आहे तो तुम्हाला खेळायला मिळतो. नमस्कार सर, माझं नाव पूनम धोंडराम पाटील, मी श्री विनायक माथुरी विद्यालय कमी या शाळेतून आहे. मी तर 10वीमध्ये शिकत आहे. जे तुम्ही मुलींसाठी प्रशिक्षण सुरू केले ते त्यांच्या संरक्षणासाठी, ते जर मुलांना तुम्ही प्रशिक्षण दिलं मग त्यामुळे मुलींवर अत्याचार कमी होतील. खूप चांगला प्रश्न, मी हे तुम्हाला सांगणारच होतो. कारण जसं मी सांगितलं मग असे की काही झालं तरी आपण दोष मुलीला देतो की हे मुलगी ते गेलीच का, असं का झालं, तसं का झालं. पण काही काही इतर देशांमध्ये जे कदाचित आपल्यापेक्षा मागे जरी असतील तरी त्या देशांमध्ये मुलांना वागायचं कसं हे प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे राईट टच रॉंग टच, जर मुल मित्रमैत्रीण असले तर हात कसा पकडायचा, हात नक्की कुठे लावला तर चांगलं असतं, कुठे लावलं तर वाईट असतं. हात तर खरं लावलंच नाही पाहिजे, पण त्याला गुड टच बॅड टच असं प्रशिक्षण दिलं जातं. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण साधारण चौथीपासून आपल्या सिलेबसमध्ये असलं पाहिजे की मुलींबरोबर वागायचं कसं, हे खूप महत्वाचं. आणि तुझा काही प्रश्न खूप बरोबर आहे पूनम, धन्यवाद. मी सोनमा बस पटेल, श्री शंभू माधव माध्यमिक विद्यालय साशी या शाळेची विद्यार्थिनी आहे. माझा असा प्रश्न आहे की तुम्ही मराठ्यासनी 16% आरक्षण दिलंय, त्याच्या तुम्ही उपाययोजना दाखले कधी देतील आणि त्याचा आम्हाला काय फायदा होईल? मला वाटतं हे प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजे. कारण अशा खूप योजना येतात, अशी खूप आरक्षण येतात. आता गेल्या 2-3 वर्षात आपण बघतोय कर्जमाफीचं असेल किंवा हे असं जाहीर होतं, पण पुढे त्याचं काय होतं नक्की त्याचा प्रश्न आहे. हे डेंजर प्रश्न विचारला लागेल, राजकीय प्रश्न विचारला लागेल. पुढचा प्रश्न युतीवर नाही ना, सहसा मुलाचे प्रश्न विचारतात. नमस्कार सर, मी भाग्यश्री अशोक परीट, श्री शंभू महादेव माध्यमिक विद्यालय साहशी या शाळेची विद्यार्थिनी आहे. तर माझा प्रश्न असा होता की आता ज्या वाडी वस्तीवरून येणाऱ्या ज्या मुली असतात तर त्यांना येता जाताना पण खूप त्रास होत असेल ना, तर त्या येताना जर हे आता जे आपल्याला ट्रेनिंग दिलं तर ते आपल्या शाहूवाडी तालुक्यात कुठे भेटेल? ते द्यायला पाहिजे खरं. आणि जर तुम्ही मला आमंत्रण दिलं तर मी नक्कीच तिथे येईन आणि देईन. कारण आमंत्रण म्हणजे तुम्ही मला हाक मारा मी येईन, असं काही आमंत्रण देण्याची गरज नाही. पण मी आता काय करतो की जिथे जिथे शाळेत असतात, कसं शाळेत सगळ्या मुली एकत्र असतात, म्हणून मी शाळेत आणि कॉलेजमध्ये जाऊन शिकवते की तुम्ही हे बघाल. मला माहिती तुम्ही काही मुली रेकॉर्ड पण करत होते, तर हे तुम्ही तुमच्या मैत्रिणीला पाठवलं, बहिणीला पाठवलं तर तुम्ही त्यांना पण शिकवू शकाल. शेवटी कोण प्रश्न? गुड आफ्टरनून सर. तुम्ही आला प्रश्न, अच्छा थँक्यू. माझे आमदार बाबासाहेब सरुळकर दादा यांनी यांची कृपा म्हणून आमच्या शाळेला 1999 साली अवघ्या 10 वर्षानंतर. बस बस बस, नाही मी कोण बने करोडपणी होईल. अवघ्या 10 वर्षानंतर का असे ना आमच्या शाळेला मान्यता मिळाली, परंतु परिसरात काही शाळा आहेत ज्या ठिकाणचे शिक्षक अगदी 15-20 वर्ष झाली पगाराविनाच राबताय. ते शिक्षक आमच्या शिक्षकांप्रमाणे शिकवतात, मग त्यांच्यात तरी का? ह्याच्यात खूप बरोबर प्रश्न आहे. खूप ठिकाणी हे प्रश्न असतात, जसं मुंबईत पण प्रश्न आहे, एडेड स्कूल अनएडेड स्कूल वगैरे, त्यांचे जे काही साधारण दर्जे लावतात राज्य सरकार, ह्याच्यावर खूप मोठा विचार करण्यात आला पाहिजे की नक्की आपण जे शिक्षिका असतात जे शिक्षक असतात त्यांना आपण पगार किती देतो, त्यांचं वेतनवाढ झालंय की नाही, त्यांना 7वा वेतन आयोग मिळालंय की नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तरच आपला दर्जा वाढू शकतो जेव्हा आपण प्रत्येक टीचरला ते महत्व देऊ की तुम्ही टीचर म्हणजे समाज घडवता. खरं तर समाजात दोन खूप मोठे घटक असतात, डॉक्टर आणि टीचर. अर्थात मग अजून असतातच, म्हणजे पोलीस असतात, फायर ब्रिगेड, हे सगळे खूप मोठे घटक असतात, पण सगळ्यात महत्वाचं जे लहान मुलांना घडवतात आणि दुसरं म्हणजे आपला जीव वाचवतात हे डॉक्टर आणि शिक्षक. त्यांना आपण समाज म्हणून किंवा सरकार म्हणून कसा न्याय देतो, त्यांना कसा एक रिस्पेक्ट देतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. याच्यावर विचार झालाच पाहिजे. नमस्कार सर, माझं नाव स्नेहल शंकर पाटील, मी शिवशाहू महाविद्यालयाची कॉलेजची मुलगी आहे. आणि माझा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील मुलींना मोफत पाची सोय दिली पण आज काही खेड्यात
एसटी जात नाही, मग त्या मुलींनी काय करायचं? त्या मुलींनी मला निवेदन द्या, मी प्रयत्न करेन एसटी सुरू करायचं. मला जर कुठे नाही तर मला पत्र द्या, मी प्रयत्न करेन. काही काही ठिकाणी कसं असतं की एसटी पोहोचत नाही किंवा रस्ता नसतो किंवा तिथे एक एखादी मुलगी असते किंवा जाणं अशक्य असतं, पण जिथे तिथे जाऊ शकतो तिथे नक्की करू आपण. गुड आफ्टरनून सर, मला असं तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आजचे आम्ही विद्यार्थी आहोत, आजचे जे पदवी घेऊन मुलं इथून शिकून जात आहेत, मग त्यांना भविष्यात त्यांना नोकरी मिळावी किंवा त्यांच्या हाती काम लागावं यासाठी तुम्ही काय करा? ह्याच्यात एक जसं मी सांगितलं दोन तीन गोष्टी, एक तर आपली शिक्षण पद्धत जी आहे किंवा आपला अभ्यासक्रम जो आहे त्याच्यावर पुनर्विचार होणं गरजेचं आहे की खरंच आपण जे शिकतोय ते गेले 50-100 वर्ष शिकत आलोय आपण, जे म्हणजे ब्रिटिशनी त्यावेळी आपल्याला अभ्यासक्रम लिहून दिला तोच शिकत आले, पण त्याचा आत्ता उपयोग नक्की काय आहे? दुसरं म्हणजे शाळांमध्ये कॉलेजमध्ये व्होकेशनल ट्रेनिंग आपण शिकवलं पाहिजे का? तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप वेळा करिअर काउन्सिलिंगची गरज असते, कारण आपल्या काही काही मुलांमध्ये मुलींमध्ये अशी हिंमत असते की ठीक आहे मला नोकरी नाही मिळाली तर मी स्वतःहून काहीतरी करून दाखवेन. मग त्यांना प्रोत्साहन कसं द्यायचं, आपण त्यांना पाठिंबा कसा देऊ शकतो, त्यांना थोडं सपोर्ट देऊन ते पुढे कशी येऊ शकतील, हे महत्वाचं आहे. चौथं म्हणजे आपण हा साधारण अभ्यास केलाय का की काही ठिकाणी इंडस्ट्रीज बंद का पडतात, काही ठिकाणी सुरू का असतात, वेगळ्या नवीन इंडस्ट्रीज काय असू शकतात, पुढच्या 5 वर्षातल्या इंडस्ट्रीज काय असू शकतात. जसं मोबाईल फोन हा प्रत्येकाच्या हातात येईल हे मला वाटतं 10 वर्षापूर्वी आपण कोणीच विचार नसेल केला, बरोबर आहे. त्याच्यानंतर जिओ, सगळ्यांना फ्री टॉक टाईम मिळेल, फ्री SMS मिळेल, हा कधीच विचार नसेल केला. पण जसं जसं आपलं जग पुढे जात आहे, इंडस्ट्रीज बदलत जात आहेत, वेगळे वेगळे प्रकार येत आहेत, जसं आता फोन किंवा टेक्नॉलॉजी छोटे होते मोठ्या होतात, ह्याला बनवण्यासाठी ह्याला मेंटेन करण्यासाठी जे आपल्याला वेगळ्या वेगळ्या अभ्यासक्रम लागतील ते पण मला त्याच्यात आपण आणले पाहिजे. चालेल, धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद साहेब, आपण खूप सुंदर प्रश्नाची उत्तर